महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी तर्फे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. समाज आणि देशाच्या विकासासाठी प्रत्येकानं काहीतरी योगदान दिलं पाहिजे या भावनेतून रोटरी क्लब ही संस्था सेवाभावी वृत्तीनं गेल्या अनेक वर्षांपासून काम करते, असं प्रतिपादन रोटरी क्लबचे प्रांतपाल दीपक पोफळे यांनी यावेळी केलं. समाज आणि देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने काहीतरी योगदान दिलं पाहिजे या भावनेतूनच रोटरी क्लब ही संस्था सेवाभावी वृत्तीने काम करते, असे प्रतिपादन रोटरीचे प्रांतपाल दीपक पोफळे यांनी केलं. महाराष्ट्र दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी तर्फे शहरातील बसस्थानकात कायमस्वरूपी पाणीपोई, रामनगर शाळेत डिजिटल स्कूल, मॅजिक पीठ, तणी येथे हिरवा चारा निर्मिती केंद्र अशा विविध सामाजिक उपक्रमांचा शुभारंभ प्रांतपाल पोफळे व नगर अध्यक्षा विद्याताई लांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण लांडे, इनरव्हिल क्लबच्या शाखा अध्यक्ष डॉ मनीषा लड्डा, गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे, नगरसेवक कमलेश गांधी, वजीर पठाण, साईनाथ आधाट इत्यादी उपस्थित होते. शेवगाव बस स्थानकात रोटरी क्लबतर्फे दुष्काळी स्थितीत प्रवाशांसाठी पाणीपोई यावेळी सुरू करण्यात आली. नगर अध्यक्ष व एसटी महामंडळाच्या सहकार्याने प्रवाशांच्या सोयीसाठी कायमस्वरूपी पाणीपोई सुरू ठेवण्यात येईल. मला ह्या वर्षात दुसऱ्यांदा शेवगावला यायची संधी मिळते आणि त्या दुसऱ्या व्हिजिटमध्ये मी एका चांगल्या अशा प्रोजेक्टचं उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलं. फक्त आता एक अपेक्षा अशी आहे की ही वास्तू, हा प्रोजेक्ट, ही सेवा वर्षानुवर्ष चालावा. मित्रांनो, 4 वर्षापूर्वी बार्शी बस स्टँडवर अशी सेवा आमच्या एका रोटरीनी सुरू केलेली आहे, विनय संघवी त्याचं नाव, आणि ती अव्याहतपणे चालू आहे. गेले 4-4.5 वर्ष ह्याच आरओ सिस्टीम. 3 वर्षापूर्वी उस्मानाबाद एसटी स्टँडवर माझ्याच हस्ते आरओ सिस्टीमचं इनॉग्रेशन झालं, ते पण आज कंटिन्युअसली चालू आहे. ह्याच वर्षी भगवंत मंदिर बार्शी येतं, आरओ सिस्टीमचंच इनॉग्रेशन माझ्याच हस्ते झालं, ते पण चालू आहे. म्हणजे मी इनॉग्रेट केलेला प्रकल्प हा कंटिन्यू चालत राहतो. नाऊ इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू मेंटेन अँड रन दिस प्रोजेक्ट. शहरातील रामनगर या भटक्या विमुक्तांची मुले असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांना शिक्षणाची गोडी लागावी या उद्देशाने डिजिटल स्कूलसाठी एलईडी संच रोटरीतर्फे देण्यात आला. डास व गटारमुक्तीसाठी मॅजिक पीठ पद्धतीने आधुनिक शोष खड्डा निर्मितीच्या 11व्या मॉडेलचा शुभारंभही यावेळी झाला. तणी येथील गोशाळेत हायप्रोडोनिक्स तंत्रज्ञाने कमी पाण्यात, कमी खर्चात आणि कमी वेळेत जनावरांसाठी हिरवा आणि पौष्टिक चारा निर्मिती केंद्राच्या पथदर्शी अशा प्रकल्पाचा शुभारंभ पोफळे यांच्या उपस्थितीत झाला. शेवगाव तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम असून पाण्याची 400 पट बचत होऊन सकस चाऱ्याची निर्मिती करता येते, याचा फायदा शेतकऱ्यांनीही घ्यावा असे आवाहन रोटरीचे प्रांतपाल पोफळे यांनी केलं. पण 8 वर्षाचा हा शेवगाव सिटी, 8 महिन्याचा हा शेवगाव सिटी क्लब आज पळतोय. नीड बेस प्रोजेक्ट ही कन्सेप्ट रोटरी घेऊन येते. जी गरज आहे त्या, ज्या समाजात ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी करत जाव्या असं रोटरी नेहमीच सांगत जाते आणि त्या अनुषंगानं आजचा हा प्रोजेक्ट. पिण्याचं शुद्ध थंड 24 तास उपलब्ध पाणी, पाण्याचं महत्त्व तुम्ही खरंच मलाच विचार, कारण मी ज्या भागातून आलो आहे तिथं आज प्यायला पाणी मिळत नाही, जनावरांना प्यायला पाणी नाही, टँकर भरून आणायचं तर पाणी अवेलेबल नाही, टँकर आहे, डिझेल आहे, पेट्रोल आहे, सगळं आहे, पैसे भरपूर आहे पण पाणी नाही. म्हणून ह्या पाण्याचं महत्त्व काय असतं हे मला पुरेपूर माहीत आहे आणि म्हणूनच आजची ही जी सेवा आहे, पाणपोळीची सेवा, ती मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे आणि त्या सेवेची सुरुवात आज आपण करतोय. प्रतिनिधी संदीप ढेरड्राय, अलीम शेख, पुणे मेट्रोसाठी जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, शेवगाव.